नमस्कार, मी मृणाल। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भाजीपासून व्हेज बॉल्स, तेही अगदी कमी तेलात। तर त्यासाठी इथे मी कोबीची भाजी घेतली आहे, माझी उरली होती सकाळची। त्यानंतर एक कापलेला गाजर, आलं लसूण पेस्ट, दोन उकडले बटाटे, बारीक रवा अर्धी वाटी, दोन बारलेले बारीक चिरलेले कांदे, एक शिमला मिरची, लाल तिखट। एका बाउलमध्ये आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे प्रथम बटाटे घेऊया, त्यानंतर कोबीची भाजी, तुम्ही कुठलीही सुकी भाजी घेऊ शकता। शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, गाजर एक घेतलेला आहे गाजर, बारीक चिरलेले दोन कांदे, आलं लसूण पेस्ट साधारण एक टीस्पून घ्यायचा आहे मोठा, त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार, मीठ टाकूया चवीनुसार। हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हाताने मिक्स करणार आहोत, सगळं एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर रवा टाकणार आहोत अर्धी वाटी, बारीक रवा घ्या तुम्ही या ठिकाणी, आणि असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि असे बॉल बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्या घरात जे अप्पे पात्र असतं ना, तर त्यामध्ये आपण तेल सोडणार आहोत थोडं, आणि त्यामध्ये हे बॉल्स आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। दोन्ही बाजूने छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे, आणि तयार आहेत आपले व्हेज बॉल्स।